मराठी सुलभ भारती इयत्ता सातवी पाठ श्यामचे बंधू प्रेम। श्यामचे बंधू प्रेम। धाकट्या भावाचा सदरा फाटला होता म्हणून श्यामने खाऊच्या पैशातून त्याला कोट शिवून आणला। भर पावसाळ्यात अडचणीवर मात करून श्यामने बंधू प्रेम दाखवले। श्यामच्या मनात असलेले धाकट्या भावंडाविषयीचे प्रेम व आईची शिकवण याचे मनस्पर्शी वर्णन या पाठात केले आहे। मे महिन्याची सुट्टी संपून मी परत दापोलीस शिकावयास गेलो। शाळा सुरू झाली, पावसाळाही सुरू झाला। तप्त जमिनीला मेघ शांतवू लागले, तापलेल्या जमिनीवर पाणी पडे व कसा सुंदर वास सुटे। नवीनच पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हा मातीचा एक रम्य सुंदर वास सुटत असतो। गंधवती पृथ्वी या वचनाची त्या वेळेस आठवण येते। फुलाफळात जो रस जो गंध असतो एक प्रकारचा स्वाद असतो तो पृथ्वीच्या पोटातला। घरून दापोलीस येताना या वेळेस मी एक निश्चय करून आलो होतो। सुट्टीत घरी असताना एके दिवशी लहान भाऊ नवीन सदऱ्यासाठी हट्ट धरून बसला होता। त्यावेळेस त्याची समजूत घालताना आई म्हणाली, तुझे अण्णादादा मोठे होतील, रोजगारी होतील, मग तुला 6 महिन्यांनी नवीन सदरा शिवतील। आता नको हट्ट धरू। मित्रांनो, माझ्या लहानपणी कपड्यांचे बंड फार माजले नव्हते। आम्हाला कोट माहीतच नव्हता। कित्येकदा सदराही वर्षा 2 वर्षांनी नवीन मिळावयाचा। थंडीच्या दिवसात धोतर चौघडी करून गळ्याशी बांधून शाळेत जावयाचे। मफलर नव्हते, जाकिटे नव्हती, गरम कोट नव्हते। माझ्या धाकट्या भावाचा सदरा फाटला होता। आईने त्याला 2-3 गाबड्या लावल्या होत्या। आपल्या भावास नवीन कपडा शिवून न्यावयाचा असे मी ठरवून आलो होतो, परंतु पैसे कुठून आणावयाचे? माझे वडील कोट कचेरीच्या कामात दापोलीत येत। वडील दापोलीस आले म्हणजे आणा 2 आणे मला खाऊला म्हणून देऊन जायचे। खाऊच्या पैशातील 1 पैसाही खाऊमध्ये न खर्चण्याचे मी ठरवले। ज्येष्ठात आमची शाळा सुरू झाली। गणेश चतुर्थीला 3 महिने होते। तेवढ्या महिन्यात या खाऊच्या पैशांचा रुपयाभर जमला असता। गणेश चतुर्थीस धाकट्या भावास कोट किंवा सदरा शिवून न्यावायचा असे मी मनात निश्चय केले। ध्येयावर डोळे होते, रोज पैसे मोजत होतो। गणेश चतुर्थी जवळ येत चालली। मजवळ 1 रुपया 2 आणे जमले होते। गौरी गणपतीला नवीन कपडे करतात। आपल्या गावातील मुलांना त्यांचे आईबाप नवीन कपडे शिवतील, परंतु माझ्या भावास कोण शिवेल? माझ्या भावाला मी शिवून देईन। मी शिंप्याकडे गेलो। माझ्या भावाच्या वयाचा एक मुलगा मी बरोबर घेऊन गेलो। त्याच्या अंगाचा कोट शिवावयास मी सांगितले। 2 वार कापड घेतले, 1/2 वार अस्तर घेतले। कोट तयार झाला। जवळच्या पैशात सारा खर्च भागला। तो कोट हातात घेतला तेव्हा माझे डोळे अश्रूंनी न्याहाले होते। मी घरी जाण्यास निघालो। मी ज्यांच्याकडे राहिलो होतो ते म्हणाले, पावसा पाण्याचा जाऊ नकोस, नदीनाल्यांना पूर आले असतील। पिसईच्या पऱ्या, सोंडेघरच्या पऱ्या यांना उतार नसेल, आमचे ऐक। मी कोणाचे ऐकले नाही। हृदयात प्रेम पूर आला होता। तो नदीनाल्यास थोडीच भीक घालणार। नवीन कोट बांधून घेऊन मी निघालो। पंख असते तर एकदम उडून गेलो असतो। चालण्याचे श्रमच वाटत नव्हते। सुख स्वप्नात दंग होतो। आईला किती आनंद होईल या कल्पनेत मी होतो। एक नाणेटी माझ्या पायाजवळ उडी मारून गेली। नाणेटी म्हणून एक सापाचा प्रकार आहे। तिचा हिरवा रंग असतो। नाणेटी उड्या मारत जाते। मला जरा भीती वाटली। जपून चालू लागलो। पिसईचा पऱ्यात दुधडी भरून वाहत होता। त्याच्या पाण्याला ओढ फार। काय करायचे? आईचे नाव घेतले व शिरलो पाण्यात। हातात काठी होती। पुढे काठी टाकावयाची व मग पाऊल टाकावयाचे। मी वाहून जाण्याच्या बेतात होतो, परंतु कसा बसा बाहेर आलो। इतर नदीनाल्यांना प्रेमाने भेटावयास
जाणारा तो नाला। तो मला कसा बुडवील, मी माझ्या भावास भेटावयास जात होतो। त्या नाल्या इतकाच उत्सुक होतो, धावपळ करीत होतो, त्या नाल्याप्रमाणेच मीही हृदय भरून घेऊन जात होतो। रस्त्यातील खडी वर आली होती, सुयांसारखे दगड पायांना खुपत होते, परंतु माझे तिकडे लक्ष नव्हते। अंधार होण्यापूर्वीच घरी जाण्याची धडपड चालली होती, परंतु वाटेतच अंधार पडला। कडाड कडाड आवाज गरजत होते, विजा चमचम करत होत्या, खळखळ पाणी वाहत होते। त्या पंचमहाभूतांच्या नाचातून मी चाललो होतो। शेवटी एकदाचा मी घरी आलो, ओलचिंब होऊन गेलो होतो। आई, मी बाहेरून हाक मारली। हवेत फार गारठा आलेला होता, वडील संध्या करत होते व आईने शेगडीत निखोरे शेकण्यासाठी दिले होते। अण्णा आला। आई, अण्णा! धाकट्या भावाने दार उघडले, दोघे लहान भाऊ भेटले। इतक्या पावसातून श्याम कशाला आलास, सारा भिजलास ना? आई विचारू लागली। सोंडेगडच्या पऱ्याला पाणी नव्हते का रे? वडिलांनी विचारले। हो, परंतु मी आलो कसा तरी, मी म्हटले। त्या दिवशी एक बाई वाहून गेली हो त्यातून, वडील म्हणाले। बरे, ते कपडे काढ, कडक पाण्याने अंघोळ कर, आई म्हणाली। मी अंघोळीस गेलो। धाकट्या भावाने माझे लहानसे गाठोडे सोडले। लहान मुलांना सवयच असते, त्यांना वाटत असते की काहीतरी आपल्यासाठी आणलेले असेल, परंतु मी माझ्या भावंडास काय आणणार, कोणत्या खाऊ आणणार, कोणते खेळणे आणणार, कोणते रंगीत चित्राचे पुस्तक देणार? मी गरीब होतो, परंतु माझ्या भावास त्या गाठोड्यात काहीतरी सापडले। त्यात कोट सापडला, नवीन कोट। तो कोट नव्हता, ते हृदय होते, ते प्रेम होते, ती आईची फलद्रूप झालेली शिकवण होती। अण्णा, हा लहानसा कोट कोणाचा, हा नवीन कोट कोणाला रे? धाकटा भाऊ कोट घेऊन मजजवळ येऊन विचारू लागला। मग सांगेन, घरात जा घेऊन, मी म्हटले। आई, हा भग कोट, हा काही अण्णाच्या अंगाचा नाही, हा मला आणलाय। होय आई, धाकटा भाऊ आईला विचारू लागला। आईने कोरडे धोतर दिले। मी चुलीजवळ शेकत बसलो। आई म्हणाली, श्याम, हा कोणाचा कोट? मोरू जोशांकडे कारे द्यावायचा आहे, कापातल्या मुक्याने पाठविला असेल, वडील म्हणाले। नाही, हा मी पुरुषोत्तमसाठी शिवून आणला आहे, मी म्हटले। पैसे रे कुठले? कोणाची कर्ज काढलेस का? तिचे दवडलेस? वडिलांनी विचारले। कोणाच्या पैशांना हात तर नाही ना लावलास? आईने कातर स्वरात विचारले। आई, मी कर्ज काढले नाही, चोरलेही नाहीत, फीचेही खर्चले नाहीत, मी म्हटले। मग उधार का शिवून आणलास? श्याम, वडिलांनी विचारले। भाऊ, तुम्ही मला खाऊला आणा दोन आणे देत असा, ते मी जमिविले। गेल्या 2-3 महिन्याचे सारे जमिविले, त्यातून हा कोट शिवून आणला। आई म्हणत असे, तुझे अण्णा दादा मोठे होतील, मग पुरुषोत्तमाला नवीन शिवतील कोट। मी मनात ठरवले होते की येताना त्याच्यासाठी नवीन कोट आणावयाचा। पुरुषोत्तम, बघ तुला होतो का? मी म्हटले। अण्णा, हा बघ छान होतो, आणि आतलाही खिस्सा, आता माझी पेन्सिल हरवणार नाही। आई बघ, पुरुषोत्तम आईला दाखवू लागला। मी सांगितलेली हकीकत ऐकून आईला गहिवर आला। ती म्हणाली, श्याम, तू वयाने मोठा नाहीस, पैशाने मोठा नाहीस, शिकून मोठा नाहीस, परंतु मनाने मोठा आजच झालास हो। हेच प्रेम बाळांनो पुढेही ठेवा, या प्रेमावर कोणाची दृष्ट नको पडायला। वडिलांनीही माझ्या पाठीवरून हात फिरवला। ते बोलले नाहीत, त्या हात फिरवण्यात सारे बोलणे होते, साऱ्या स्मृती होत्या। प्रश्न 1-2 वाक्यात उत्तरे लिहा। पहिला प्रश्न, नवीन पाऊस सुरू होण्याचा मातीवर काय परिणाम होतो? उत्तर, नवीन पाऊस सुरू झाला की भिजलेल्या ओल्या मातीला एक रम्य सुंदर गंध येतो। दुसरा प्रश्न, श्यामने कोणता निश्चय केला होता? उत्तर, आपल्या धाकट्या भावाला नवीन कोट किंवा सदरा शिवून न्यायचा असा निश्चय श्यामने केला होता। प्रश्न 3,
लहान भावाला आईने कसे समजावले? उत्तर, तुझे अण्णादादा मोठे होतील, कमवायला लागतील, मग तुला 6 महिन्यांनी नवीन सदरा शिवतील, आता हट्ट करू नको, असे आईने लहान भावाला समजावले. प्रश्न 4, श्यामचे वडील वरचेवर दापोलीला कशासाठी जात? उत्तर, श्यामचे वडील कोर्ट कचेरीच्या कामासाठी वरचेवर दापोलीला जात. प्रश्न 5, श्यामला चालण्याचे श्रम का वाटत नव्हते? उत्तर, श्यामने धाकट्या भावासाठी नवीन कोट शिवून घेतला होता. आईला किती आनंद होईल या सुख स्वप्नात तो दंग होता, म्हणून श्यामला चालण्याचे श्रम वाटत नव्हते. प्रश्न 2, का ते लिहा. पहिला, श्यामचे डोळे अश्रूंनी न्याहाले होते. उत्तर, धाकट्या भावाचा कोट शिवून हातात आला, जवळच्या पैशात सारा खर्च भागला, आपण केलेला निश्चय पूर्ण झाला, म्हणून कृतज्ञ भावनेने श्यामचे डोळे अश्रूंनी न्याहाले होते. प्रश्न 2, श्याम ज्याच्या घरी राहायचा त्यांनी त्याला जाऊ नको असे म्हटले. उत्तर, भर पावसात नदी नाल्यांना पूर आले असतील, पऱ्यांना उतार नसेल, म्हणून श्याम ज्याच्या घरी राहायचा त्यांनी त्याला जाऊ नको असे म्हटले. प्रश्न 3, पिसईच्या पऱ्या दुधडी भरून वाहत होता. उत्तर, भरपूर पाऊस पडत होता, या पाण्याला फार ओढ असल्यामुळे पिसईच्या पऱ्या दुधडी भरून वाहत होत्या. प्रश्न 4, श्यामने सांगितलेली हकीकत ऐकून आईला गहिवर आला. उत्तर, श्यामने खाऊसाठी दिलेले पैसे खर्च न करता धाकट्या भावाला नवीन कोट शिवला होता. श्याम भर पावसात अडचणीवर मात करून घरी आला, ही हकीकत आईने ऐकली होती. श्यामचे हे अपार बंधुप्रेम बघून आईला गहिवर आला. प्लीज सबस्क्राइब माय चॅनल. विजिट माय वेबसाइट komalahirao.com.